तिकडे माणिकराव कोकाटे जरी परतलेले असले तरी राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार दौलत दरोडा यांनीही आपण शरद पवार आणि पक्षासोबतच असल्याचं म्हटलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण बघूया. म्हणजे आणखी एक आमदार राष्ट्रवादीचा परतण्याच्या मार्गावर आहे अशी सध्याची स्थिती. आपण शरद पवारांसोबतच आहोत असं म्हणतायत दौलत दरोडा. मतदारसंघाचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्या प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी अतिशय सुरक्षित आहे. घड्याळ ह्या निशाणी निवडून आल्यामुळे कोणताही पक्ष सोडण्याचा प्रश्न येत नाही. मी माननीय अजितदादा आणि माननीय शरदचंद्र पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला मी बांधील आहे आणि मी कोणत्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका अशी माझी आपणास नम्र विनंती राहील.